सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे आणि ते नसल्यास कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीये असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पाहूया ती यादी. मतदारानं यापैकी कोणतंही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रांवर सादर करावं. पासपोर्ट, वाहन चालक परवाना, बँकेचं पासबुक देखील चालेल, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेलं निवृत्ती वेतन दस्तावेज, आमदार खासदार विधानसभा परिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र, आधार कार्ड. केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून तुम्ही मतदान करू शकत नाही, तर तुमचं नाव हे मतदार यादीत असणं आवश्यक आहे आणि याबाबत तुम्ही संकेतस्थळावर जाऊन भेट देऊ शकता.